संवत्सर दक्षिणायने वर्षा ऋतु श्रावण मास शुक्ल पक्ष आज चतुर्थी विनायक की चतुर्थी शुक्रवार 2:35 चतुर्थी है। पूर्वा नक्षत्र 4:03 है आणि परिग नावाचा योग है। विष्टी है म्हणजे भद्र है 2:35 ज्यांना काही शुभ काम करायचे आहे ते 3 ते 6 मध्ये करून घ्या। दुसरं आज ही विनायकी चतुर्थी आहे। या विनायकी चतुर्थीचं महत्त्व असं आहे, आता मी सांगतो याचा अर्थ तुम्ही सगळेच केलं पाहिजे असं नाही, पण दिनविशेष आपल्या श्रावणामध्ये प्रत्येक दिवसाला विशेष काय महत्त्व आहे म्हणून सांगतो। आज गणपतीला दुर्वा वाहायचे असतात, हे व्रत 3 वर्ष किंवा 5 वर्ष किंवा 1 वर्ष किंवा श्रावण चतुर्थीपासून तर भाद्रपद चतुर्थीपर्यंत सुद्धा करतात। रोज गणपतीला दुर्वा वाहायच्या किंवा बेल वाहायच्या, आघरडा वाहायचा, शमी वाहायची, मंदार पुष्प वाहायचं म्हणजे रुचकी आणि देवाला नैवेद्य दाखवावा म्हणजे घराण्यामध्ये सद्बुद्धी सद्विद्या सदयश प्राप्त होतं। आता हे सगळे व्रत श्रावण महिनाभर आहे, ज्याला जमेल त्याने तसं करायचं। उद्या नागपंचमी आहे, त्याचंही सोडून टाकतो। नागाची पूजा करायची आहे, ज्यांच्याकडे नागाचं चित्र नसेल त्यांनी गंधाचा नाग काढायचा आणि त्याची पूजा करायची, घराच्या बाहेर जायची गरज नाही। आता ही नावं सांगतो तेवढी नावं फक्त म्हणायची। नागांची नावं आहे अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंकपाल, धृतराष्ट्र तथा काल, अशी 9 नागांची पूजा करायची आहे। किंवा गंधाचे ठिपके जरी भिंतीवर पाटावर काढले तरी चालतील, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे। रक्तचंदन असेल तर उत्तम, म्हणून किंवा छापलेलं चित्र जरी असेल तरी उत्तम। अशा प्रकारची उद्याची नागपंचमी, आणखीन संध्याकाळच्या प्रवचनात सुद्धा दोन्ही वेळा का सांगतो मी, तर काही लोक संध्याकाळचं प्रवचन ऐकायला विसरून जातात, काही लोकांना सकाळचं ऐकायला मिळत नाही, संसाराचं कटकट या सगळ्या गोष्टी, मुलांच्या शिकवण्या, त्याकरता दोन्ही वेळा वर्णन सांगत राहील। आपण सगळे निर्भय व्हावे हीच पंचांगाची सदइच्छा आहे। आपल्याला रोज पंचांग श्रवण होत आहे घर बसून, आपण भाग्यवान आहात। आता आपल्या भागवताच्या विवरणाकडे जाऊ। आज भागवतामध्ये विषय फार सुंदर आहे। मन लावाल तर मन शुद्ध होईल, बुद्धी लावाल तर बुद्धी शुद्ध होईल, आणि भरकटलेलं चित्त हे पण शांत होत आहे। रुक्मिणीवर कसा प्रसंग आला होता, तर मनाच्या विरुद्ध, बुद्धीच्या विरुद्ध आणि चित्ताच्या विरुद्ध तिचं लग्न ठरलेलं होतं रुक्मिणीचं। आज रुक्मिणी मंगल हा विषय आहे। अमंगल का झाली, तर बुद्धी चित्त आणि मन खराब झालं की मनुष्य अमंगल होतो, बुद्धी चित्त स्थिर झालं की मनुष्य मंगल होतो, म्हणून लग्नाला काय म्हणतात मंगल। मग हे मंगल कोणामुळे होतं, मंगलायतनम हरिः, जगात मंगलाचं मंगल असेल तर हरी आहे, म्हणून लग्नाच्या वेळेला मंगल अष्टक असं म्हणतात। 8 मंगल अष्टक म्हटले पाहिजे। त्याचं कारण काय आहे, दोघांचं चित्त, मन आणि बुद्धी एकत्र झालं पाहिजे। पण बरंच लोकांचं लग्न लागून सुद्धा चित्त मन मात्र खराब राहतं, त्याचं कारण ते हरीशी सहमत झालेले नाही। म्हणून राजा परीक्षिताचा मृत्यू जवळ आल्यावर सुद्धा शुकदेव राजा परीक्षिताला लग्नाची कथा सांगताय। लग्न म्हणजे 2 शरीरांचं नसून भगवंताचं आणि आपलं आहे। बुद्धी ही रुक्मिणी आहे आणि आत्मा हा श्रीकृष्ण आहे। आत्म्याशी रमण होता आलं पाहिजे। आपण देहाशी रमण होतो, देहाला पती मिळतो, देहाला पत्नी मिळते, पण राजा परीक्षिताला सांगताय की तू आता निर्भय हो, तुझ्या बुद्धीचं आत्म्याशी लग्न लाव, तुला जो श्राप झाला आहे तो शरीराला झाला आहे, ऋषीचा अपमान तुझ्या शरीराने केला आहे, मन आणि इंद्रिय यांनी हा अव्यापार केला आहे, म्हणून भगवंताचं लग्न ऐकायचं आहे। राजा परीक्षिताच्या अंतकाळाची वेळ आलेली आहे, अशा अंतकाळाच्या वेळेला सुद्धा राजा परीक्षिताला
लग्नाची कथा सांगताय. लग्नामध्ये गुरुजी नेहमी सावधान करतोय. रुक्मिणी आधी सावधान झाली आहे, कारण तिचं लग्न भोग प्रधान माणसाशी लावणार आहे. कोण? तर तिचा भाऊ, त्याचं नाव आहे रुक्मी. हा रुक्मी अहंकारी आहे, दुराचारी आहे आणि अविचारी आहे. आणि कोणाचा मित्र आहे? दुर्योधनाचा, जरासंधाचा आणि अनेक दुष्ट राक्षसांचा मित्र आहे. ज्या वेळेला आपल्या या दुष्ट लोकांची मैत्री असते, त्यावेळेला आपला आपली बुद्धी आत्म्याशी रत होत नाही. मग आपली बुद्धी आत्म्याशी रत व्हावी, दिल्ली देवीच्या मंदिरात अंतिम समय मरणाच्या वेळेला सुद्धा भगवंताच्या लग्नाची परममंगल कथा सांगताय. आता हे मंगल जे आहे ते भगवंताचं नाव आहे, म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये माणसाचं मंगल करण्याकरता त्याच्या लग्नाच्या वेळा मंगल अष्टक म्हणायची सवय झाली. पण तुम्ही बुद्धिवादी लोकांनी काय केलं? देवाचे नावं तर काढून टाकले, नदीचे नावं तर काढून टाकले आणि स्वतःचे नावं जोडून टाकले. काका तुझा सुधाकर, जो लग्नाच्या आदल्या दिवशी आला, ज्याला पुतणीचं काही प्रेम नाही, आत्या तुझी सुशीला. काय केलं तुम्ही? का मा मा तुझा माधव मामी ही तुमची स्तुती करून टाकली. त्यामुळे तुमच्या लग्नामध्ये मंगलता नवून 6 महिन्यामध्ये वेगळे. तर मंगल लक्षात ठेवा, मंगल परमात्मा आहे. भगवान द्वारकेमध्ये आले आणि रुक्मिणीच्या विवाहाची कथा सुरू झाली. द्वारकेची वास्तुशांती झाली आणि एक दिवशी भगवान पिंपळाच्या झाडाखाली आपल्या हातावर आपल्या याची हनवटी ठेवून बसले होते. म्हणजे विचारमग्न. आता आपल्याला काय करायचं आहे? लग्नाचा, मुलीचं लग्न असो या मुलाचं लग्न, दोघांच्या मनामध्ये विचार येतात की आता आपल्याला सहधर्मचारणी कशी मिळेल. परमात्मा वागून दाखवत आहे माणसाची लीला. परमात्म्याच्या मनात चिंता नाही आहे, परमात्मा निर्भय आहे. पण माणसाची लग्नाच्या वेळा अवस्था कशी होती, मुलीची अवस्था तशीच होते आणि मुलाची अवस्था येते. आपल्या मनाप्रमाणे आपल्याला पत्नी मिळेल का? आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे आपल्याला मिळेल का? आणि मनाप्रमाणे मिळण्याकरता मनुष्य प्रयत्न करतो, पण हे मन जे आहे ना, अज्ञान आहे. आपल्या कर्माप्रमाणे पत्नी मिळते, आपल्या कर्माप्रमाणे पती मिळतो, असं भगवतीला मागितलंय. पत्नी मनोरमाम देही मनवृत्ता निसारणी तारणीन दुःख संसार साकर शिकलोद्भवाम. हे भगवती मला अशी पत्नी दे की संसार सागर तरून नेणारी. पण आजकाल विपरीत बुद्धीचे लोक काय करतात, माणसाला संसारामध्ये बुडवून टाकतात. सासू सासऱ्यांना वागवत नसल्यामुळे माणसाचं काय जातं? नाव जातं, म्हणजे बुडवला त्याला. तर अशी पत्नी मिळाली पाहिजे की तिने संसार सागर तरून गेलं पाहिजे. संसार सागर सागर भरला जा तसे पूर, मग याच्यातून कोण तारून नेतं? तर पती आणि पत्नी हे दोघी एकमेकाला तारून नेत असतात. पतनापासून वाचवते ती पत्नी आणि पतनापासून वाचवतो तो पती. या दोघांची अवस्था अशी असावी असं भागवतामध्ये समजवलं आहे. आणि म्हणून भगवान बसले असताना रेवती वहिनी बाहेर आल्या आणि देवाला असं चिंतातूर पाहिल्यावर, वा भाऊजाई कशी असावी, दिराला सांभाळणारी असावी, दिराला डवचवणारी नसावी. आणि सहज विचारलं, का हो काय चिंतातूर आहात? म्हणाले वहिनी, समव्यवसायी समवयी लोकांचं दुःख एकमेकांना माहिती असताना म्हणे हो, मग आता मला अशी चिंता आहे की हे 16,000 महल बांधलेले आहे, याची देखरेख तुम्हाला एकट्यांना करावी लागते, तर तुम्हाला कोणी मदतनीस पाहावी म्हणून मी विचारत आहे. म्हणे कोणी येणार आहे का? तर भगवान हलक्या आवाजात सांगतात, चिठ्ठी आएगी आएगी, आज पत्र येणार आहे,
म्हणे कोण, म्हणे विदर्भ देशाचा नावाचा राजा आहे, त्याच्या मुलीचं पत्र येईल, पण मला तिला हरण करायचं आहे. रुक्मिणी हरण शब्द आहे बघा, देवाला रुक्मिणी हरण करावी लागली. म्हणजे कोणी दिली नाही का देवाला? नाही. अयोग्य माणसाला जर मुलगी दिली जात असेल तर त्यावेळेला तिच्या रक्षणाकरता क्षत्रिय लोक हरण करायचे. मुलीची इच्छा नव्हती. अपवित्र ठिकाणी रुक्मिणीचा विवाह लागणार होता. हा शिशुपाल, शिशुपाल म्हणजे भोगी जीव, भोगी जीव जे आहे ना यांच्याबरोबर स्त्रियांच्या शरीराचा नाश होतो, अत्यंत दुःख देतात. मनुष्याने विवाह केल्यानंतर पत्नीला समाधान, शांती, सुख हे प्रदान करायचं आहे, आणि स्त्रीने सुद्धा पुरुषाला सेवा, सेवा, समन्वय आणि सदाचार याला मदत करायची आहे. आपल्या पतीचा सदाचार राखला जाईल याकरता स्त्रीने वागायचं आहे. वेळोवेळी स्त्रीने हट्ट न करता समन्वय घ्यायचा आहे. संसारामध्ये समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. उभयतांमध्ये समजदार बुद्धी जर नसेल व माझ्या वागण्याने माझ्या पतीला कलंक लागेल तर मी असं वागलं नाही पाहिजे. घरात उच्च स्वरानं बोललं नाही पाहिजे. घरात मुलांना मारठोक नाही केली पाहिजे. मुलांच्या आवडीनं छंदानं घर सांभाळता आलं पाहिजे. असं स्त्रीच्या ठिकाणी बुद्धी उपजली पाहिजे. आज वर्णन आपण करतो की स्त्रिया सुशिक्षित झालेल्या आहे, पण त्यांना घरात समन्वय घालता येत नाही आहे. मोठमोठ्या अधिकारी स्त्रियासुद्धा शेवटी रिटायर झाल्यानंतर त्यांचे ड्रायव्हर झाले, आणि त्या माणसाने सांगितलं ही माता म्हणून सुद्धा जगली नाही आणि पत्नी म्हणून सुद्धा जगली नाही, अधिकारी म्हणून जगली, खूप पैसा कमवला पण तिला माता जमता नाही. स्त्रीला सगळे पार करायचे असतात. सून बनून सासू सासऱ्याला सुख द्यायचं असतं, पत्नी बनून पतीला सुख द्यायचं असतं, माता बनून पुत्रांना सुख द्यायचं असतं आणि आप्तांना सुख द्यायचं असतं, आणि चांगलं बनून माहेरला सुखी ठेवायचं असतं. माहेरच्या लोकांना घरातल्या दुःखाच्या विवंचना वारंवार सांगू नये. पण आता तुमच्या मोबाईलमुळे तर असं झालं आहे की आज चहा नाही मिळाला लगेच फोन, त्यामुळे काय झालं आहे तुम्ही समन्वय घालायला अपुरे पडताय. परमात्मा जगदीश द्वारकाधीश समन्वय घालणारे आहे. संसारामध्ये समन्वय घालावा लागतो. समत्वम योग उच्चते, भगवान समत्व शिकवतात, पण समत्वाच्या ठिकाणी ममत्व बाजूला करावं लागतं. आहली काय आहे लोकांना, शारीरिक ममत्व आहे, आत्मिक आध्यात्मिक ममत्व नाही आहे. स्त्री पुरुषांमध्ये ममत्व पाहिजे. माझ्या पतीच्या शरीराला व्याधी व्हायला नको, माझ्या पतीच्या प्रतिष्ठेला धक्का लागायला नको, माझ्या पत्नीचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, माझ्या पत्नीला मी सहमत झालो पाहिजे, ती सहचारिणी आहे. धर्मेच अर्थेच कामेच नातीचरा, मी प्रत्येक गोष्टीत तिचा समन्वय घेईल आणि कार्य करेल, असं परमात्मा दाखवतात आहे. भगवंताचा विवाह म्हणजे परममंगल विवाह आहे. व्यास महाराज भागवतात गुण भाषा वापरतात. त्यांनी काही काही भगवंताचे गुण लपवून ठेवले आहे, पण संतांनी काय केलं, व्यासांच्या भाषेवर टीका लिहिली आणि भगवंताचे गुण प्रकाशित केले आहे. आमच्या नाथ महाराजांनी रुक्मिणी स्वयंवरामध्ये मोठं करून टाकलं आहे रुक्मिणी स्वयंवर, कारण त्याच्यामध्ये भगवंताचा भाव टाकला आहे. नाथ महाराजासारखी दिव्य दृष्टी जगात कोणाला नव्हती. प्रापंच ज्ञानेश्वर तर योगी होते, संन्यासी होते, पण नाथ महाराज संसारी होते. संसारामध्ये अनेक क्लेश होते, ते क्लेश सहन करून सुद्धा परमात्म्याशी संबंध गाठलेला होता. म्हणून नाथांसारखा महापुरुष या जगात दुसरा कोणी प्राप्त होणार नाही. म्हणून आपण पैठणच्या नाथांना विनंती करू की आमच्याकडून रुक्मिणी स्वयंवराचं प्रवचन चांगलं करून घ्या. तुम्ही जे संसारामध्ये अनेक संकटांना सामोरं जाऊन आपलं जीवन मंगलदायी केलं, तसं भगवंताच्या लग्नाच्यावर आमच्याकडून प्रवचन करून आमचं जीवनसुद्धा मंगलदायी करून घ्या, अशी नाथांना आपण कळकळीची विनंती करू. गोदावरी नाथांवर कृपा करते, ही गंगा गोदावरी आपल्यावरही कृपा करावी. ती जशी शुद्ध वाहत सागराला जाऊन मिळते, तसे आपणसुद्धा भगवंताला जाऊन मिळावं, ही कळकळीची प्रार्थना नाथांच्या चरणी आहे.
नाथ नाथ आहे, आपण अनाथ आहोत, अनाथांचा सांभाळ नाथ करता। कारण नाथांच्या घरी भगवान 24 वर्ष 30 वर्ष सेवा करत राहिले। नाथा घरी श्री हरी घास चंदन, नाथांच्या घरी भगवंतांनी चंदन घासलंय, पाणी भरलेलं आहे। नाथ परम मंगल आहे आणि या परम मंगल भगवंताचं आणि नाथांचं चरित्र आज आपण विस्तृत रूपाने सांगतोय। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, सुखदेव संन्यासी महात्मा आहे, आचार्य आहे। भगवान शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या शिष्यांना गोविंद भगवतपाद, श्री गोविंद भगवतपाद, गुडपाद, गौडपाद, सुखदेव महाराज राजा परीक्षिताला सांगतात। विरक्त संन्यासी सुद्धा भगवंताची लग्नाची कथा सांगतात, ऐकतात। याचं सुखदेव हे परमहंस शिरोमणी होते तरी लग्नाची कथा करताय। त्याचं तात्पर्य असं आहे की कथा ऐकणारा मुख्य श्रोता आहे आणि श्रोता कसा आहे, मरणासंबंध आहे, त्याची बुद्धी भगवंताकडे लागावी म्हणून कथा ऐकताय। आणि कथेची जागा आहे गंगा। गंगेला जर आपण भागवत सांगितलं, गंगेच्या काठावर जर भागवत केलं तर गंगा मैया आपल्या हृदयात राहते आणि जशी ती वाहते तशी शुद्ध कथा आपल्या मुखातून करून येते। जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत जाण तया जवळी। जशी गंगा वाहते तशी कथा तोंडातून घळ 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 निघत होते। डोंगरे महाराज कथा करायचे, मुखातून कथा भर भर बाहेर पडायचे। अखंडानंद कथा करायचे, तोंडातून कथा भर भर बाहेर येईल। कथामृतम तप्त जीवनम श्रवण मंगलम, हे कथामृत जे आहे ते श्रवण केल्यानंतर या तापलेल्या जीवाला मंगल अशी अवस्था प्राप्त होते। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, भगवंताची कथा ऐक। दक्षिण भारतामध्ये या कथेला अत्यंत महत्त्व आहे। हा जीव जो आहे अनेक वेळा पती बनला आहे, अनेक वेळा पत्नी बनली आहे। पूर्वजन्माचे पती आणि पत्नी यांचे जे ऋणानबंध असतात त्या ऋणानबंधानं या संसारामध्ये सुख आणि साम्राज्य प्राप्त होतं। पती पत्नींच्या सुखामध्ये शांती आहे, ती तात्पुरती आहे। पण पती पत्नी यांनी जर परमात्म्याशी आपलं संलग्न केलं तर जीव मात्र परमात्म्याशी लग्न लावू शकतो। म्हणून भागवत ही परमसंहिता आहे। परमहंसायाम संहितायाम, परमहंस त्याला म्हणतात की ज्याने परमात्म्याशी संबंध जोडला आहे, परमात्म्याशी लग्न लावलं आहे। सगळ्या जीवांचा परमात्म्याशी संबंध आहे पण तो टिकत नाही, तो लागत नाही। सुखदेव सांगतात, राजा परीक्षिता, तू भगवंताची कथा ऐक, लग्नाची म्हणजे तुझं मरण मंगलम भव। राजा परीक्षिताची आता शेवटची 2 दिवसाची कथा राहिलेली आहे। राजा परीक्षिताला तक्षकनाग दंश करणार आहे, पण राजा भगवंताच्या लग्नाची कथा ऐकण्याकरता मंगल झालं। लग्नामध्ये काय होतं तर आनंद येतो। काय आनंद येतो तर मिष्टान्न खायला मिळतं। आता राजाला तर अन्न मिळणार नाही आहे, गंगा प्यायची आहे आणि पण राजाला भगवंताचं मंगलमय चरित्र, जे शरीर अन्नानं पोसलं गेलं पण अन्नाच्या दोषामुळे राजा परीक्षिताला दुर्बुद्धी झाली, एका संताचा अपमान केला, तो सगळा दोष घालवण्याकरता भगवंताचा सत्संग राजाला घडतो आहे आणि तो सत्संग आहे भगवंताच्या लग्नाचा। आज थोडी कथा राहू देतो आणि उद्याच्या नागपंचमीच्या मुहूर्तावर पूर्ण कथा सांगून तुमच्या घरी मिष्टान्न होईलच, तुम्ही लग्नाची कथा ऐकालच। कथा ऐका आणि मिष्टान्न यथेच खा। हरये नमहा, हरये नमहा। पण कथा आज ऐकून घ्या तेव्हा उद्या सकाळपासून तुमच्या मनामध्ये अन्न चांगलं करायला सद्बुद्धी होईल। तुम्ही जर उद्या कथा ऐकली तर मात्र गडबड होऊन जाईल। म्हणून कथा ताजी ताजी ऐका, जशी आली आहे तशी ऐका आणि उद्याचा दिवस मंगल स्नान करा, चांगले कपडे घाला, उत्तम भोजन करा आणि भगवंताचं मंगलमय जीवन करून घ्या। भगवंताच्या बुद्धीचा संबंध ईश्वराशी लावून घ्या। या जीवाचं लग्न परमात्म्याशी लागलं पाहिजे। आज दिवसभर सावधान राहा, सावधान, सावधान, सावधान।